म्हणतो आणि एवढंच म्हणू का काय. त्या गावातल्या असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी आणि तहसीलदारांनी मातंग समाजाच्या लोकांना सांगितलं की गावामध्ये तणाव होत असेल तर तुम्ही दुसऱ्या गावामध्ये जाऊन अंतिम संस्कार करा. अरे कायदा नावाची गोष्ट आहे का नाही? आंबेडकरी समाजाच्या कार्यकर्ते असलेल्या विजय बनसोडे या कार्यकर्त्यानं अंतिम संस्काराला विरोध करणारे जातीवादी गुंड त्या ठिकाणच्या पोलिसांना दाखवले, पण पोलिसांनी त्यांना ताब्यात न घेता त्यांना मुखात सोडून दिलं. भारतीय दलित कोबऱ्याची मागणी राहील की आमच्या मातंग समाजाच्या मयत झालेल्या माणसाच्या पार्थिव देहावर गावच्या स्मशानभूमीत विरोध करायला जे जातीवादी लोक होते त्यांना ताब्यात न घेता गावच्या स्मशानभूमीत अंतिम संस्कार त्यांना करू दिला नाही, त्या तहसीलदार आणि पोलीस अधिकाऱ्यावर या ट्रस्टी अंतर्गत गुन्हा दाखल झाला. या पुढच्या काळामध्ये मार मांग नाही तर दलितातल्या 9 जातीची लोक एकजूट करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. मी या ठिकाणी पवारांना आणि ठाकरे साहेबांना सांगू इच्छितो, हा महाराष्ट्र पवारांचा आणि ठाकरेंचा महाराष्ट्र आहे. या पुढच्या काळामध्ये जर मार मांग लोकांना मयत झाल्यानंतर जर गावच्या स्मशानभूमीमध्ये सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये अंतिम संस्कार करायला जर जागा मिळत नसेल तर या पुढं मार आणि माटंग समाजाची लोक ज्या ज्या ठिकाणी प्रवेश नाकारला जाईन आमच्या माणसाच्या पार्थिव देहावर अंतिम संस्काराचा, तर आम्ही या पुढच्या काळामध्ये विधान भवनाच्या दारामध्ये येऊन आमच्या माणसावर अंतिम संस्कार करायला करू आणि मग त्याचे जे काही परिणाम होतील ते परिणाम या सरकारला भोगावे लागतील. अद्यापही पवारांनी आणि ठाकरेंनी या घटनेवर भाष्य केलं नाही, हे या महाराष्ट्राचं जातीवादी मुकात सुटले कारण प्रशासकीय यंत्रणा आणि सरकार त्यांना व्यसन घालत नाही. परंतु या पुढच्या काळामध्ये मातंग आणि मार समाजात नाही तर दलिताच्या सर्व जातीचे लोक एकत्र येतील आणि आपल्या माणसाच्या पार्थिव देहावर जर गावाच्या स्मशानभूमीमध्ये शहराच्या स्मशानभूमीमध्ये जर जागा भेटणार नसेल तर आम्ही मंत्रालयाच्या समोर आमच्या माणसाचा पार्थिव देह आणून त्या ठिकाणी अंतिम संस्कार करू, याचा विचार आता पवारांनी आणि ठाकरेंनी करायचा. जय भीम. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील माळेगाव बोरगाव या ठिकाणी 2 दिवसापूर्वी मातंग समाजाचा सरपंचाच्या सख्या भावाची मयत गावाच्या सार्वजनिक स्मशानभूमीत करण्याला गावातील काही लोकांनी विरोध केला आणि जातीयवादाचा नवीन चेहरा या महाराष्ट्रामध्ये आणला. कालपर्यंत दलितांना मारा मांगांना गावाच्या वेशीमध्ये प्रवेश नाकारला जात होता, मंदिरात प्रवेश नाकारला जात होता, पाणवठ्यावर प्रवेश नाकारला जात होता. परंतु या राज्यामध्ये मार मांग माणूस मेल्यानंतर त्याच्या पार्थिव देहावर अंतिम संस्कार करण्यासाठी गावच्या स्मशानभूमीत प्रवेश नाकारला जात होता आणि नाकारला गेला. आज का पवार आणि ठाकरेंचा महाराष्ट्र आहे? या जातीवादी चेहऱ्याने कुठं आणून ठेवला हा महाराष्ट्र? कालपर्यंत काही व्यक्ती मार वर्सेस मांग असा वाद लावत होते, मार विरुद्ध मातंग समाजाचा वाद लावत होते. मी मार आणि मातंग समाजाच्या लोकांना सांगू इच्छितो की मार आणि मातंग समाजानेच नाही तर अख्ख्या दलित समाजाने जर एकता ठेवली आणि एकजुटीने राहिले तर जातीवादी आपल्याला घाबरून लांब पळतात आणि आपण जर वेगवेगळे राहिलो तर आपल्याला एकेकाला गाठून मारतात. नुसते मारतच नाही तर आपल्या मड्यालाही गावच्या स्मशानभूमीत जागा देत नाही. आपलं मेलेल्या माणसाचा मृतदेहानं गावच्या स्मशानभूमीमध्ये विटाळतो.
मेल्यानंतर आपल्या मड्याची अवहेलना होती, अवमान होतो, आणि एवढंच म्हणून का काय त्या गावातल्या असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी आणि तहसीलदारांनी मातंग समाजाच्या लोकांना सांगितलं की गावामध्ये तणाव होत असेल तर तुम्ही दुसऱ्या गावामध्ये जाऊन अंतिम संस्कार करा. अरे कायदा नावाची गोष्ट आहे का नाही? आंबेडकरी समाजाच्या कार्यकर्त्या असलेल्या विजय बनसोडे या कार्यकर्त्यानं अंतिम संस्काराला विरोध करणारे जातीवादी गुंड त्या ठिकाणच्या पोलिसांना दाखवले, पण पोलिसांनी त्यांना ताब्यात न घेता त्यांना मुखात सोडून दिले.